सततचं लॉकडाऊन, पावसाची अनियमितता आणि दुबार पेरणीचं संकट यामुळे आधीच वैतागलेल्या शेतकऱ्यांना आता महसूल विभागाच्या दप्तर दिरंगाईचा सामना करावा लागतोय. अशाच एका प्रकरणामध्ये शेताच्या वैवाटीचा रस्ता शेजारच्या शेतकऱ्यांना बंद केल्यानं सदरचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारत असलेल्या शेतकऱ्याची मागणी पूर्ण न झाल्यानं त्यानं चक्क अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारच्या तहसीलदारांच्या दालनामध्येच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन रामेश्वर वाटाणे, वय वर्ष 40, राहणार चांदूर बाजार असं या शेतकऱ्याचं नाव आहे.